माय मराठी माय बोलीचं महा चॅनल माय मराठीच्या सर्व दर्शकांचा आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज आंतरराष्ट्रीय योग दिवस, जे पुराण कालापासून चालत आलेला योग, तुमच्या निरोगी आयुष्याचं रहस्य असलेला योग, आज संपूर्ण जगानं भारताच्या योगाचं अनुकरण करायला सुरुवात केलेली आहे. म्हणूनच जागतिक स्तरावर जागतिक योगा दिन मनवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी योग शिक्षक जे अनेक ठिकाणी ट्रेनिंग देण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी जातात ते प्राध्यापक अनिल चवळे हे आपल्याकडे आज इथं आलेले आहेत. सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. योग दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. मला योगामुळे शरीराला काय नेमकं फायदे होतात, योगा म्हणजे काय असतं हे थोडक्यात अगोदर सांगावं अशी विनंती करतो. नमस्कार. मी प्राध्यापक अनिल चवळे. योग हा भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. बरोबर. हजारो वर्षापासून योग हा चालत आलेला आहे. योगाची सुरुवात नेमकी कुठून झाली हे आपणाला असं एक्झॅक्टली सांगता येत नाही. अनादिकालापासून खरं तर भगवान शंकरांनी जे काही त्यांची ध्यान धारणा नृत्य केलेलं तर हे सगळे योगाचेच प्रकार मानले जातात. पण त्याच्यानंतर महर्षी पतंजलीनी एका सूत्रामध्ये यांची बांधणी केली. योगसूत्र नावाचं त्यांनी ग्रंथ लिहिला आणि तेव्हापासून थोडं जगाला एका विशिष्ट एका रूपामध्ये योग पाहायला मिळाला. पण सुरुवातीला योग हा योगी लोक, ऋषी लोक किंवा मग संसारापासून दूर गेलेले लोक करायचा अशी एक धारणा होती. मात्र अलीकडच्या काळामध्ये योग हा सर्वमान्य झाला. होय. त्याच्यामध्ये परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांचा खूप मोठा वाटा आहे की जेणेकरून त्यांनी एका बंदिष्ट ह्याच्यातनं योग हा सर्वसामान्यापर्यंत आणला आणि निःशुल्क योग त्यांनी सुरू केला. त्याचे खूप प्रकार आहेत पण काही प्रमाणात का होणार एक पॅकेज त्यांनी जगापुढे ठेवलं आणि तेव्हापासून मग योग हा घराघरात आणि खास करून भारतात सुरू झाला सुरुवातीला आणि आज जगभरात गेलाय. मला सांगा सर, योगाचे एकूण किती प्रकार आहेत असं सांगता येतील? असं आता याच्यामध्ये कसं आहे, आसन आणि प्राणायाम हे वेगवेगळे भाग आहेत. आपण आसनाच्या बाबतीत तर असं म्हणलं जातं की जगामध्ये जेवढे पशु आणि प्राणी आहेत त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावरनं सगळ्या आसनाची ही बांधणी झालेली आहे. तर तशा प्रकारचे असंख्य आसनं आहेत आणि त्याचे नेमकं विशिष्ट प्रकार असं म्हणता येणार नाही. पण आणि प्राणायाम म्हणजे श्वसनाचे प्रकार आहेत. होय. त्याच्यामध्ये आपण असं म्हणता येईल की आपण आसनं केल्यामुळे आपल्या शरीराच्या बाह्य रूपाला एक आकार मिळतो, मजबूती मिळते, आपले स्नायू बळकट होतात, शोल्डर बळकट होतात, हाडं मजबूत होतात. आणि प्राणायाम म्हणजे आपल्या इंटरनल स्ट्रक्चरला, जसं मेंदू आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे, आपली पचन संस्था आहे, ह्या सर्व गोष्टीला फायदा होतो असे याचे वेग. आणि याच्यामध्ये असं आहे की भारतामध्ये अनेक लोकांनी योगाला पुढे न्यायचा प्रयत्न केला आहे. त्याचे वेगवेगळे प्रवाह आहेत, वेगवेगळे प्रवाह आहेत. तर त्याच्यामुळे मग नेमकं पुण्या प्रवाहानं आपण अभ्यास करायचा म्हणलं तर याच्यामध्ये अनेक मत आणि मतांतर असू शकतात. योगा किंवा योगासन हे फार पूर्वीपासून अगदी अनादिकालापासून आहे असं आपण म्हणतात. अगदी ते खरं आहे. अगदी इस्लाम मध्ये जो नमाज असतो ईश्वराची प्रार्थना, तो सुद्धा लोकांना धर्माच्या नावाखाली योगासन करता यावं, निरोगी राहावं म्हणूनच पाच वेळेची नमाज, त्याच्यामध्ये बहुतेक योगासनच आहेत. मला एक सांगा, आजच्या धावपळीच्या जगामध्ये माणसाकडे जर सगळ्यात काय कमी असेल तर वेळ कमी आहे. इतका बिझी शेड्यूल झालेला सगळ्याचा, तर ह्या सगळ्या शेड्यूल मधून किमान किती वेळ द्यावा लागेल प्राणायामला किंवा योगासनला आणि नेमके कोणते कोणते पाच किंवा काय काय करावं, मिनिमम कमीत कमी काय करावं लागेल जेणेकरून आपण 100 वर्ष निरोगी जीवन जगू असं तुम्हाला वाटतंय? तुम्ही पंचसूत्र मला मागे सांगितली होती, तीच आपल्या दर्शकांना सांगाल की नेमकं काय काय केलं पाहिजे ते प्रॅक्टिकली करून दाखवा. मी कॅमेऱ्याच्या मागे जातो. त्याला काय म्हणतात आणि ते किती वेळेस करायचं हे कृपया आपण माहिती द्यावी. तर योगाच्या बाबतीत मिनिमम जर आपण पॅकेज जर करायचं ठरवलं तर काही आसनं, थोड्याशा शारीरिक हालचाली, चालणं, धावणं, पोहणं यासारखे प्रकार तुम्ही करू शकता.
आणि खास करून सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये प्राणायाम जे आहेत, प्राणायामचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते जर आपण रेग्युलर केलं तर आपली अंतर्गत स्थिती ही अतिशय चांगली राहील असं मला वाटतं. त्याच्यामध्ये सुरुवातीला जर सांगायचं झालं तर भस्त्रिका एक प्राणायाम आहे. भस्त्रिका प्राणायाम हा श्वसनाचा प्राणायाम आहे. ते कसं करतात सर? हा तर भस्त्रिका प्राणायाम हा श्वसनाचा प्राणायाम आहे, जेणेकरून आपली श्वसन संस्था मजबूत राहते. मी भस्त्रिका हा करून दाखवतो. पहा, पूर्णपणे श्वास फुप्फुसात भरायचा आहे आणि हळूवारपणे सोडायचा आहे. असा हा भस्त्रिकाचा प्रकार आहे. हा किती वेळ केला पाहिजे किमान? तर भस्त्रिका हा तुम्ही किमान 2 मिनिटापासून 5 मिनिटापासून 15 मिनिटापर्यंत करू शकता. आणि योग प्राणायाम करताना एक सगळ्यांना मला सूचना द्यावी वाटते की आपापल्या क्षमतेनुसार आपणाला जेवढं शक्य असेल, आपल्या शरीराला जेवढं सहन होईल तेवढं आपण केलं पाहिजे. मग भस्त्रिका जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये संत गतीने भस्त्रिका, मध्यम गतीने आणि तीव्र गतीने, जे आपापल्या शारीरिक क्षमतेनुसार करतो. पण आपणाला मध्यम गती जी की पूर्ण श्वास घ्यायचा आणि पूर्ण श्वास सोडायचा. किमान 2 मिनिट 2 मिनिटापासून 5-7 मिनिटापर्यंत तुम्ही भस्त्रिका करू शकता आपापल्या क्षमतेनुसार. पुढचा कुठला प्रकार? आता हा एक झाला भस्त्रिका प्राणायाम. त्याच्यानंतर याच्यानंतर याला जोडूनच पुढचा प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाममध्ये आपली रक्तशुद्धीकरणाची क्रिया होते, चेहऱ्यावरती तेज येतं, आपली पचन संस्था मजबूत होते. आणि तर हा कपालभाती प्राणायाम सुद्धा तुम्ही 5 मिनिटापासून 15 मिनिटापर्यंत आवश्यकतेनुसार करू शकता. तो कसा असतो? तर कपालभाती प्राणायाममध्ये लक्ष द्या, आपणाला श्वास बाहेर टाकायचा आणि पोटाला आतून धक्का द्यायचा. आणि बसायचं कसं? कुठल्याही आसनामध्ये तुम्ही पद्मासनामध्ये बसू शकता, अर्ध पद्मासनामध्ये बसू शकता, किंवा मी साधी मांडी घालून बसलोय असंही तुम्ही बसू शकता. तर कपालभातीची क्रिया सांगतो तुम्हाला. पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा आणि पोटाला आतून श्वास बाहेर फेकायचा आहे. श्वास आतमध्ये जातो. हा कपालभाती प्राणायाम. किमान आणि कमाल किती? हा किमान तुम्ही 5 मिनिटापासून 15 मिनिटापर्यंत करू शकता. आणि जर तुम्हाला कुठला रोग असेल, तुम्ही आजारी असाल, तर तुम्ही तज्ञाच्या सल्ल्यानुसार याची वेळ वाढवू शकता. हा अतिशय महत्वाचा प्राणायाम. दोन झाले सर, तिसरा? तर याला जोडून एक क्रिया आहे. अच्छा, त्याला अग्निसार क्रिया म्हणतात. हा पचन संस्थेसाठीची ती क्रिया आहे. अग्निसार क्रियेमध्ये पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा आणि पोटाला जो आहे ना आतड्याला असं कपडा आपण झटकतो तसा झटकण्याचा प्रयत्न करायचा. लक्ष द्या, याची वेळ कमाल किमान? याचे 1-3 ते 4-5-6 चक्र आपण करू शकतो. याची वेळ काही नाही, तर एक चक्र आहे त्याचे, आपण तेवढ्या वेळेस करू शकता. तर पूर्ण श्वास घ्यायचा, श्वास सोडल्यानंतर पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा आणि पोटाला. आणखीन एकदा मी करून दाखवतो. तर याच्यामुळे काय होतं सर? याच्यामुळे आपली डायजेशन सिस्टीम चांगली होते. अग्निसार म्हणजे जठराग्नी जागृत होऊन तुम्हाला भूक लागायला सुरुवात होते, ऍसिडिट सारखे प्रकार कमी होतात आणि पचन संस्था चांगल्या पद्धतीने काम करू शकते. याला क्रिया सुद्धा म्हणा, अग्निसार क्रिया असं म्हणलेले. तर असे हे 3 श्वसन संस्थेसाठी, दुसरा आपला कपालभाती प्राणायाम आहे तुमच्या शरीराचं शुद्धीकरण करण्यासाठी, पचन संस्थेसाठी आणि अग्निसार हा एक प्रकारात मोडतात. अत्यंत 3 महत्वाचे याच्यामध्ये. आता ही दुसरी एक बाजू आहे याची. मग श्वसनाचे काही प्राणायाम आहेत, त्याच्यामध्ये आपलं मेंदू आलं, हृदय आलं आणि आपल्या रक्तवाहिन्या आल्या. रक्तवाहिन्या म्हणजे व्यवस्थित त्याचं रक्ताभिसरण होण्यासाठी काय म्हणतात? तर त्याच्यातला पहिला प्राणायाम आहे आपला अनुलोम विलोम. अनुलोम विलोम प्राणायाम हा एकाग्रतेसाठी सुद्धा गरजेचा आहे, डोकं दुखणे. तर याच्यातला अनुलोम विलोम मध्ये पहा, पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा आणि डाव्या नागपुडीनं आपले
उजवी नाकपुडी बंद करायची, पाठ सरळ, डाव्या नाकपुडीनं पूर्ण श्वास घ्यायचा, उजव्याने सोडायचा, पुन्हा उजव्याने घ्यायचा, डाव्याने सोडायचा. ही किती वेळ सर कमाल किमान मर्यादा? तर हा अनुलोम विलोम प्राणायाम अत्यंत महत्वाचा प्राणायाम आहे. तुम्ही 5 मिनिटापासून 15 मिनिट, 20 मिनिट आणि अर्धा तास, 1 तासही करू शकता. ज्याच्यामुळं तुमचं मेंदूच्या क्रिया व्यवस्थित होतात, तुमचं हृदय व्यवस्थित कार्य करतं, तुमची रक्ताभिसरण संस्था कार्य करते. आणि हा अनुलोम विलोम प्राणायाम तुम्ही भोजन केल्यानंतर सुद्धा करू शकता. अगोदरचे 3 प्राणायाम जे पोट रिकामा असताना करायचे होते, मात्र याला तुम्ही केव्हाही करू शकता, सकाळ संध्याकाळ केव्हाही किंवा दुपारीही तुम्ही करू शकता. पाचवा आणि शेवटचा कोणता? अनुलोम विलोम झाला. याच्यानंतर याला जोडूनच पुढची प्रक्रिया आहे भ्रामरी. भ्रामरीमध्ये मेंदू आपल्या याच्यासाठी महत्वाचा प्राणायाम आहे. भ्रामरीमध्ये आपण त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत भ्रामरीचे, त्याच्यातला एक प्रकार मी तुम्हाला करून दाखवतो. भ्रामरीमध्ये एक हे बोट आपल्या भुवयाच्या वर ठेवायचे, 2 बोटे डोळ्यावरती, अंगठा हा कानपुडीवरती ठेवायचा हळुवारपणे, आणि नाकाने भुंग्यासारखा आवाज काढण्याचा प्रयत्न करायचा. असे भ्रामरीचे तुम्ही 5, 10, 15, 20 चक्र करू शकता. तर ह्याचा अत्यंत फायदा हा मेंदूसाठी, ह्या आपल्या वरच्या भागासाठी, आवाजासाठी सुद्धा होऊ शकतो. हा आवाजासाठी सुद्धा भ्रामरीचा फायदा होतो. त्याच्यानंतर ते उज्जायी प्राणायाम म्हणून एक पुढचा प्रकार आहे, तो आपल्या थायरॉइड आणि याच्यासाठी सुद्धा उपयोगाचा असतो. तर सर आपण अत्यंत महत्वाचे असे 5, आणि ह्याच्यामध्ये एक शेवटचा आणखीन एक प्रकार आहे. भ्रामरीनंतर आपणाला उद्गीत शांत बसायचे काही वेळ, आणि ओमचा पुन्हा 3 वेळेस उच्चार करायचा आहे. काही काळ शांत राहणे, प्रणव की आराधना म्हणतात त्याला, शांत बसणे, एकाग्र होणे, ध्यान, आणि त्यानंतर ओंकारचा 3 वेळेस उच्चार आहे. ओंकारचा उच्चार करून तुम्ही ध्यान करू शकता. त्यानंतर एकाग्र होऊन श्वासाकडे लक्ष देणे, हे पूर्ण श्वसनाचे प्राणायाम आहेत. श्वासाकडे लक्ष देणे, म्हणजे हे सगळे प्रकार करायला फार तर अर्धा तास, तुम्ही कमीत कमी अर्धा तासही नाही लागत याला, पण अर्धा तासापर्यंत किमान तरी केलं पाहिजे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय आहे, रेग्युलरिटी. तुम्ही जेवढं रेग्युलर करचाल त्याचे याचे परिणाम फायदे खूप आहेत. हा विषय खूप मोठा आहे, एवढ्या कमी वेळात सांगणं शक्य नाही, पण आज योगा डेच्या निमित्तानं दर्शकांना काहीतरी सांगावं जेणेकरून त्यांना फायदा होईल यासाठी आपण हे अतिशय कमी वेळात आणि वेगानं सांगण्याचा प्रयत्न केला. किमान एवढे प्राणायाम तरी आपण अर्धा तास जरी आपल्या शरीरासाठी दिला तर 100 वर्ष निरोगी आयुष्य जगू शकता, असा एक संदेश आपण आजच्या योगा दिवसानं सर आपण दिला. आपण अत्यंत आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या दर्शकांसाठी ही अमूल्य ठेवा आपण दिला, त्याबद्दल आपले मानावे तितके आभार कमी आहेत. जय जगत. नमस्कार, धन्यवाद.